विटा येथील दोन सेतू कार्यालयांना प्रशासनाने विविध कारणांसाठी 2.5 लाखांचा दंड ठोठावलेला आहे. नागरिकांकडून शासकीय दरापेक्षा जास्त आकारणी करणं, सेवांबाबतचे दरपत्रक न लावणं, तसेच वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचं पालन न केल्यानं येथील तहसील कार्यालयातील सेतू केंद्रास 1 तर महाई सेवा केंद्रास 1.5 लाख असा 2.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व तहसीलदार रंजना उभरहंडे यांनी मंगळवारी या दोन सेतू केंद्रांची तपासणी करून दंडात्मक कारवाई केलेली आहे. आपण सेतू कार्यालयाची तपासणी आणि महाई सेवा या दोन्ही कार्यालयाची तपासणी केल्या काल, तर त्याच्यामध्ये ज्या अनियमितता आढळलेल्या आहेत त्यानुसार त्यांना दंड केलेला आहे. सेतू कार्यालयाला 1 लाख रुपये दंड आणि महाई सेवा केंद्राला 1.5 लाख रुपये दंड असा आपण केलेला आहे. याच्यामध्ये फक्त एवढंच आवाहन आहे नागरिकांना की त्यांनी जे बोर्ड लावलेलं आहे बाहेर, तर त्याच्यापेक्षाची जास्त रक्कम सेतू केंद्राला किंवा कुठल्याही दाखल्यासाठी द्यायची नाही आहे. आणि असं काही झालं तर आमच्याशी, मी किंवा आमचे तहसीलदार आहेत, यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.